संगलगड येथे रस्ता काम आणि नूतन अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार शशिकला जले यांनी निप्पाणी मतदारसंघातील सर्व रस्ते चांगले आणि उत्कृष्ट करण्यात आल्याचे सांगितले. सौंदलगा येथे रस्ता काम व नूतन अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. सदर कामासाठी आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून 65 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आनंदा सुरवशे यांनी प्रास्ताविक केले. आमदार शशिकला जोल्ले व तालुका पंचायत सदस्य आप्पा सोढवणे यांच्या हस्ते रस्ता कामाचे उद्घाटन झाले. ग्रामपंचायत सदस्य बी.आर. चौगले, आनंदा कुंभार यांच्या हस्ते जेसीबी मशीन पूजन करण्यात आले. आमदार जोल्ले यांच्या हस्ते अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन झाले. 9,17,000 रुपये निधीतून अंगणवाडीची इमारत निर्माण करण्यात आली आहे. अंगणवाडीसाठी शिवाजी पाटील यांनी जागा दिल्याबद्दल आमदार जोल्लेंच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप सरकार सत्तेवर येणार आहे. निप्पाणी मतदारसंघात नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यावर अधिक भर दिला आहे. अंगणवाडीतून मुलांना मिळालेले शिक्षणच योग्य दिशा देत असते. निप्पाणी मतदारसंघातील सर्व रस्ते चांगले आणि उत्कृष्ट पद्धतीचे निर्माण करण्यात आल्याचे सांगितले. खरोखर खूप आनंद वाटतोय. आजपर्यंत असं उद्घाटनला 8 वाजता कधी आलेला नाही आले, परंतु आज जे परिस्थिती आहे की 8 ला म्हटलं तर 8 ला येता, 9 ला म्हटलं तर 9 ला येता, कारण कामच एवढं झालेलं आहे की आम्हाला ते उद्घाटन करायला देखील वेळ मिळत नाहीये. आणि मी आज जे काही हे रस्ता उद्घाटन करतोय की ह्याच्यासाठी मला एकदम खंबीर असं साथ दिलेले माझे PWDचे अधिकारी संजय कुमार असतील किंवा संगपगड असतील, त्यांना देखील टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करायचं. कारण जेव्हा जेव्हा माझ्या निप्पाणी मतदारसंघात रस्त्यांचं हालत होतं, आणि आज उद्घाटन झालं कारण वेळ कमी असल्यामुळं, अधिवेशन सुरू होण्यामुळं आपण सगळे अंगणवाडी तयार करून मुलांना सुपूर्द करायचं होतं, म्हणून आज एवढा अर्जंट मध्ये केलं तरी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद. कमीत कमी 9,17,000 हे अंगणवाडी बिल्डिंग झालेलं आहे, आणि आपल्या लँड आर्मीकडून जे खूप सुंदर पद्धतीनं त्यांनी देखील बिल्डिंग बांधलेलं आहे, आणि म्हणजे छान पद्धतीनं मुलं इथं आलं की घरी त्यांना जायचं आठवण होणे अशा पद्धतीचं इमारत सुद्धा झालेलं आहे, म्हणून त्यांना देखील धन्यवाद. तुम्हा सर्वांना धन्यवाद अर्पण. मी इथं थांबतोय. जय हिंद, जय कर्नाटक. एपीएमसी सदस्य संजय शिंत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष मालोजी भोसले, उपाध्यक्ष राणी हरदारे, सदस्य दादू कांबळे, सर्जेराव साळुंके, SS ढवणे, रघुनाथ चौगले, गणपती गाडीवड्डर, अण्णासो पाटील, मारुती साळुंके, भीमराव भानसे, शिवाजी भानसे, भास्कर कुंभार, संजय पाटील यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.